संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे अहमदनगरच्या नामांतराचा वाद पेटण्याची शक्यता आहे. अहमदनगरचं नामांतर अंबिका नगर करा अशी मागणी आता ठाकरे गटानं रेटली. या शहराचं नामांतर अहिल्यादेवी नगर करण्याची मागणी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. त्यानंतर आता मनपा सत्ताधारी ठाकरे गटानं ही मागणी केली आहे. महापालिकेच्या महासभेत अंबिका नगर नावाचा ठराव आणू असं ठाकरे गटानं म्हटलंय. हे नाव हे नगर शहराला अभिप्रेत नाव यांचे आहे. हिंदूंचे सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील उच्चारलेलं आहे आणि अंबिकानगर नाव या नगर शहराला असावं अशी मागणी त्याच वेळी झालेली आहे. त्यामुळे त्या मागणीशी आम्ही आज देखील सहमत. महाराष्ट्राचे कुलदैवत मल्हारी मार्तंडाच्या जेजुरी गडावर शाकंभरी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिराच्या गाभा नमा होमिओपॅथीमुळे हजारो पेशंट्स तर बरे झालेच आहेत पण हजारो कुटुंबांना तुम्ही बरं करण्याचं पुण्य तुम्हाला मिळालं. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. घरात पालेभाज्या आणि फळभाज्यांची पूजा बांधण्यात आली. जेजुरी येथील मेघ मल्हार प्रतिष्ठान दरवर्षी हा धार्मिक उपक्रम साजरा करण्यात येतो. तुळजापुरात महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा जलदिंडी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध प्रकारच्या भाज्या फळं वापरून देवीची आकर्षक मूर्ती तयार करण्यात आली तर महोत्सवात हजारोंच्या संख्येनं भाविक सहभागी झाले होते. देहू गावात पहिल्या राष्ट्रीय मर्दानी खेळ अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. स्पर्धेत लाठीकाठी तलवारबाजी दांडपट्टा भाला अशी शस्त्रकलेची प्रात्यक्षिकं मुलांनी सादर केली. या स्पर्धेत विविध राज्यांतून 200 खेळाडू सहभागी झाले. ऑनलाईन ऑफलाईन अशा मिश्र प्रकारात स्पर्धा झाली. अजिंक्यपद चषक महाराष्ट्र संघानं जिंकला.